वेलकम टू बीजीबी किचन। पावसाळ्यामध्ये कणसं बाजारात भरपूर येतात आणि आपण त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज करतो। आज अशीच मी एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे, क्रिस्पी कॉर्न। इथे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे, त्यात एक टीस्पून मीठ घालूया, नीट मिक्स करूया। आता त्यात कॉर्नचे दाणे घालूया, 2 कप कॉर्नचे दाणे आहे। कॉर्न शिजेपर्यंत मध्यम गॅसवर उकळू घेऊया, याला साधारण 5 मिनिटं लागतील। आपले कॉर्न शिजले, गॅस बंद करूया आणि गाळून घेऊया। आपण त्यावर गार पाणी ओतलंय, थोडं थंड करत ठेवूया। या कॉर्नला मी कॉर्नफ्लोअर लावणार आहे आणि चवीपुरतं मीठ, नीट मिक्स करून घेऊया। 4 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर आहे। हे आता गरम तेलात तळून घेऊया। मी तेल आधीच तापत ठेवलं होतं, त्यात थोडे थोडे कॉर्न घालूया, नीट तळून घ्या। गॅस मध्यम ठेवा, आपल्याला हे कॉर्न कुरकुरीत तळायचे। हे तळून झाले आहेत, ते काढून घेऊया। अशा प्रकारे बाकीचे कॉर्न पण तळून घेऊया। आता सगळे मसाले घालूया। 1/2 टीस्पून लाल तिखट, 1/2 टीस्पून चाट मसाला, 1/2 टीस्पून मीठ, 1/2 टीस्पून जिरेपूड आणि 1 चिमटी व्हाईट पेपर पावडर घालूया। 1/2 लिंबाचा रस घालूया, नीट मिक्स करूया। थोडी कोथिंबीर घालूया, आपलं क्रिस्पी कॉर्न खायला रेडी आहे। हे क्रिस्पी कॉर्न गरम गरम चहाबरोबर खूप छान लागतं, तर नक्की करून पहा आणि बघत रहा बीजीबी किचन।